विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी सुकेशनी गावंडे, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्ताने सिडको BC एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने आदिवासी पाड्यातील दुर्गम भागात कूपनलिका म्हणजेच बोरवेल बसवण्यात आले आहे। सिडको BCM+चे अध्यक्ष नरेंद्र हिरे व सरचिटणीस नितीन कांबळे यांचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेला आहे। सिडको BC एम्प्लॉईज असोसिएशनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सिडको भवन येथे नुकतीच संपन्न झाली होती। 131व्या जयंतीनिमित्त आपण यावेळेला पेण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील पाबळ खोऱ्यामध्ये उसरले, बिर्डावाडी आणि ताडमाळ या तीन ठिकाणं आपण निवडली। पेण साकव संस्था जी आहे, सामाजिक संस्था आहे, त्याचे शिवकर सर आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि सिडको बाबासाहेब आंबेडकर जयंती सिडकोमध्ये आपण करत असताना त्या जो काही कर्मचारी अधिकारी अभियंता वर्ग जो आहे यांच्यातून जो निधी मिळतो त्या निधीतून कमीत कमी खर्च हा जयंतीवर करून त्यातला जास्तीत जास्त वाटा हा सामाजिक संस्थेसाठी, सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आपण नेहमी देत आलेलो आहोत। 2 वर्षापूर्वीही आपण पाणी फाउंडेशनला, आमिर खान यांची पाणी फाउंडेशनची स्नेहालय जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये अहमदनगर येथील एका खेडेगावामध्ये जाऊन आपण श्रमदान केले होते। त्यावर 2.5 लाखाचा भरघोस निधी आपण 2 वर्षापूर्वी दिला होता। तसाच प्रकल्प, त्याच तोडीचा प्रकल्प पाणी प्रकल्प, पाणी ही थीम ठेवून आदरणीय आमचे अध्यक्ष नरेंद्रजी हिरे, युनियनचे अध्यक्ष विनोदजी पाटील व आमच्या तत्सम सर्व सहकारी जे आहे तिकडे पदाधिकारी या सगळ्यांनी पाणी थीम ठेवून असं प्रकल्प राबवण्याचं आम्ही नियोजन केलं आणि त्या माध्यमातून आज आम्ही इकडे आलेलो आहोत। नुकतंच आम्ही इथल्या ग्रामस्थ आदिवासी जे बंधू भगिनी आहेत त्यांच्या समवेत तिथे त्यांनी स्वतः हंड्याने पाणी भरलं आणि चांगलं पाणी या ठिकाणी लागलं। अजून अशी 2 ठिकाणी आम्ही योजना राबवलेली आहे आणि भविष्यातही आम्ही ज्या वेळेला आम्हाला असं काही कल्पना येतील किंवा आम्हाला असं काही चान्स मिळेल, आम्हाला मिळेल, त्यावेळेला आम्ही नक्की असे सामाजिक प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। हॅलो, ओके, स्टार्ट। आता काय बोलायचं, जवळून बोला, थोडं पुढे जवळून बोला, कांबळे बोला सर। जय भीम। सिडको BC एम्प्लॉईज असोसिएशन, सिडको महामंडळ नवी मुंबई येथून आपण आलेलो आहोत सर्वजण। येण्याचं प्रयोजन असं आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त आपण एक जलप्रकल्प राबविण्यात आला आणि तो असा की पेण तालुक्यातील काही दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये बोरवेल कूपनलिका बनवून त्यांना त्यांच्या दारात पाणी आणून द्यायचा हा प्रकल्प आपण राबवला आपल्या जयंतीनिमित्त। म्हणजे आपण जेव्हा ठराव केला की आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याचा प्रकल्प राबवायचा आहे तर पाणी ही थीम निवडण्यामागे आपलं कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे की 2 वर्षापूर्वी देखील आपण आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनला भरघोस निधी दिला होता आणि तिथे जाऊन 1 दिवस पाझर तलावासाठी श्रमदान केलं होतं। पण यावेळी आपल्या युनियनचे अध्यक्ष आदरणीय विनोदजी पाटील यांनी सांगितलं की आपण आदिवासी पाड्यांमध्ये जलप्रकल्प राबवूया, त्याप्रमाणे आपण हे आज या प्रकल्पाची पूर्णता झालेली आहे। पाणी थीम निवडण्यामागचं कारण असं आहे की आपल्याला इतिहास माहिती आहे, तथागत भगवान बुद्ध जे राजकुमार सिद्धार्थ होते आणि त्यांच्या जीवनात असा प्रसंग घडला होता की ते शाक्य वंशाचे होते आणि रोहिणी नदीच्या दुसऱ्या तीरावरती कोलीय वंशाची वस्ती होती आणि त्या रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये वाद होता। तेव्हा कोलियांनी सांगितलं तू शाक्यांविरुद्ध लढ, परंतु गौतम बुद्धाने सांगितलं की मी लढणार नाही आणि त्यांना गृहत्याग करावा लागला आणि त्याच्यातून मग नंतर जगाला माहीत असलेले शांतीदूत गौतम बुद्ध, भगवान गौतम बुद्ध हे आपल्या संपूर्ण जगाला प्राप्त झाले। संपूर्ण भारतात आज, संपूर्ण देशात आज भारताची ओळख अशी आहे की शांतीचा देश किंवा तथागत गौतम बुद्धांचा देश। आपले आदरणीय लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा सर्वप्रथम सांगतात की मी भगवान गौतम बुद्धाच्या देशातून आलेलो आहे। म्हणून पाणी ही थीम आपण निवडली कारण पाण्यामुळे, पाण्याच्या कलामुळे त्यांच्या जीवनात मोठा बदल झाला आणि सिद्धार्थाचा तथागत गौतम बुद्ध झाला। दुसरा, जर आपण आधुनिक भारत बघितलं तर अस्पृश्यांना जेव्हा पाणी मिळत नव्हतं त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या वाड्यातला हौद अस्पृश्यांसाठी पाण्यासाठी खुला करून दिला आणि मग महात्मा फुले आपल्याला सर्व जगाला माहीत झाले।
त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन जर बघितलं तर 20 मार्च 1927 त्यांचा जो पहिला सत्याग्रह झाला तो माडचा 14 तळ्याचा जो इथून आपल्याजवळ 1 तासाच्या अंतरावर आहे. म्हणजे पाणी ही सेंट्रल थीम किंवा मध्यवर्ती संकल्पना आपण निवडली. आणि याच्यापुढे देखील दुसरा विषय असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतभर शासकीय आस्थापना आहेत, शासकीय कार्यालय आहेत, तिथे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होते ती आणि आपल्या सिडकोमध्ये होत असलेली जयंती याच्यामध्ये काहीतरी जयंतीमध्ये स्वरूपामध्ये बदल असावा, सामाजिक उपक्रम राबवावा या हेतूने आपण ते निवडलेले आहे की आपण भीमगीतांचा कार्यक्रम ठेवण्यापेक्षा भीमगीतांमध्ये फक्त बाबासाहेबांचा इतिहास सांगितला जातो जो आता सगळ्यांनाच ज्ञात झालेला आहे. बाबासाहेबांच्या फॉलोअर्सला माहिती झालेलं आहे, विरोधकांना देखील माहिती झालेलं आहे, पण बाबासाहेबांच्या त्यावेळी ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या आजही कशा आपल्याला उपयोगात आहेत, आजही ज्या राष्ट्रीय समस्या आहेत किंवा जागतिक समस्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला संविधानाच्या माध्यमातून उत्तर मिळतं. आणि म्हणून हे विचार पोचवणं, आपण माहिती असेल की समतेशी करार हे पुस्तक आपण वाटलेलं आहे, आपण दरवर्षी पुस्तक वाटतो, तर समतेशी करार हे जरा वेगळं पुस्तक आहे. त्या लेखकाची काय मनोगत आहेत, लेखकांनी दोन्ही बाजू कशा मांडलेल्या आहेत, म्हणजे जयंतीनिमित्त समाज प्रबोधन व्हावं तसाच एक सामाजिक उपक्रम राबवावा म्हणून आपण सिडको BC एम्प्लॉईज असोसिएशनच्या माध्यमातून हे काम केलेलं आहे. त्याला मी माझा अध्यक्ष म्हणून सत्कार किंवा इथे गौरव होत असला तरी मी निमित्त मात्र आहे. संपूर्ण टीम त्याच्यामध्ये आमचे नितीन कांबळे सरचिटणीस असतील, उपाध्यक्ष माधुरी मणिकवर मॅडम असतील, शिवाय दुसरे राहुल कांबळे असतील, सर्वच आमच्या महिला आहेत, माधवी शिंदे आहे, सुवर्णा आहिरे आहेत, रवींद्र डोंगरे, आमचे सल्लागार संतोष उरणकर वटकर आहे, सुधीर कोळी, विक्रम गायकवाड, तसेच सगळेच पदाधिकारी आज आपल्यामध्ये आलेले आहेत. सेवानिवृत्त सुनील तांबे त्यांचं देखील येथे स्वागत, तसेच आपले प्रेमा मडवी जे सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, अशा सर्वांचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासाठी जो निधी उपलब्ध झाला तो निधी हा सिडकोमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी, असं नाही की फक्त आरक्षित समूहाच्या कर्मचाऱ्यांनी, ज्यांना ही संकल्पना पटली. एक विशेष उल्लेख करावा असा वाटतो की युनियनचे खजिनदार दत्तात्रय तांडेल त्यांनी, त्यांना ज्या दिवशी आमच्या संस्थेची मंडळी आली त्यावेळी घराचं भाडं नुकतंच आलं होतं, ते संपूर्ण भाडं त्यांनी जेव्हा त्यांना हा प्रकल्प पटला स्वतःहून दिलं. म्हणजे अशी सरळ असते मदत करणारी सगळी मंडळी सिडकोतली, की सिडको महामंडळात आम्ही युनियन किंवा असोसिएशनमध्ये काम करत असताना फक्त मॅनेजमेंटकडे फक्त मागण्यांची हे नाही करत, मागण्याच मांडत नाही, तर एक सामाजिक उपक्रम देखील राबवतो हे देखील आम्हाला इथे जाहीर करावं असं वाटतं. आणि आज शिवकर काका आमच्या मंजुळाताई पाटील या नाही आहेत, तसेच संतोष वाघमारे सर, हे तीन जर नसते आणि त्यांची जी निवडक टीम मंडळी आहे तर त्यांच्याशिवाय हा प्रकल्प अपूर्ण राहिला असता. साखर पेंट प्रकल्प यांचे देखील हा प्रकल्प पूर्ण करण्यामागे फार महत्त्वाचं योगदान आहे. मी या सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय भीम. तुमच्यापैकी एका निघा डोक्यावर या तुम्ही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.